हमीभाव मिळत नसल्याने केंद्र सरकारच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटना 20 नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये आंदोलन करणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने घोषणा केली. या आंदोलनात राजू शेट्टी, मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांच्यासह 400 हून अधिक शेतकरी नेते सहभागी होणार आहेत. तर लाखो शेतकरी आंदोलनासाठी येणार आहेत. शेतकरी, शेतमजूर ज्यांचाही हात मातीत आहेत, त्याचबरोबर दूध आणि डेअरीचा व्यवसाय करणारे आणि मत्स्य व्यवसाय करणारे, वन उपजवरचे आदिवासी, हे सगळे निसर्ग आणि मेहनत यातून होणाऱ्या कमाईला वंचित ठेवले गेलेले आहेत. आणि शोषण हे असमानतेमुळे, विषमतेमुळे पण चालू आहे, त्याचा विरोध इथे होणार आहे. महाराष्ट्रातून 10,000 पेक्षा जास्त शेतकरी 20 तारखेला दिल्लीमध्ये येणार आहेत. असं प्रत्येक राज्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं शेतकरी येणार आहेत. कारण या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीमध्ये 184 शेतकऱ्यांच्या संघटना सामील आहेत. माझे सहकारी रामराजे शिंदे आपल्या संपर्कात आहेत. राम सरकारला 3 वर्ष पूर्ण होत असताना या संबंध शेतकरी संघटनांची एकजूट झाली. 184 आसपास या संघटना आंदोलन करणारे दिल्लीत, सरकारला किती जड जाऊ शकते हे? बिलकुल अजित, सरकारला हे खूप जड जाणार आहे. 20 तारखेला दिल्लीमध्ये हे आंदोलन होणार आहे, चक्काजाम केला जाणार आहे. देशभरामध्ये सर्व शेतकरी या ठिकाणी येतील. महाराष्ट्रातूनच केवळ 10,000 पेक्षा जास्त शेतकरी दिल्लीमध्ये येणार आहेत. हमी भाव मिळत नाहीये आणि त्याचबरोबर इम्पोर्ट जे धान्य केलं जातं, 4,00,000 कोटीचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि यामुळेच पत्रकार परिषद घेतली. मेधा पाटकर आणि जवळपास 150 संघटनांचे हे संपूर्ण नेते हजर होते. 20 नोव्हेंबरला ज्या वेळेस या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे दिल्लीमध्ये, त्याच वेळेस संसदेचं अधिवेशन सुद्धा सुरू असेल. आणि सरकारच्या कानावर, पंतप्रधान मोदीच्या कानावर शेतकऱ्यांच्या समस्या जाव्यात यासाठी हे आंदोलन असणार आहे. साधारणतः 400 संघटनांचे नेते सहभागी होतील आणि लाखोंच्या संख्येनं शेतकरी येतील. म्हणजे देशामधलं हे एक मोठं आंदोलन ठरू शकणार आहे. आणि साधारणतः गुजरातच्या निवडणुका सुरू आहेत, त्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन जे होत आहे शेतकऱ्यांच्या समस्या धरून, तेव्हा हे केंद्र सरकारला आणि मोदी सरकारला जड जाणार एवढं मात्र नक्की आहे. आंदोलन होऊ नये किंवा शेतकऱ्यांच्या समस्या हमी भाव कसा द्यावा यासाठी पंतप्रधान काय प्रयत्न करतात, सरकार काय प्रयत्न फार गरजेचं आहे. अजित राम, एक एल्गार उभा राहील. 184 शेतकऱ्यांच्या संघटना, देशातले 1,000 शेतकरी नवी दिल्लीत दाखल होणार आहेत. नक्कीच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं हे मोठं यश असेल. 184 संघटना एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. धन्यवाद.